दुसरं म्हणजे प्रत्येक तरुण मुलांनी तारुण्यात देशासाठी त्याग केला पाहिजे. मग तरुण मुलं म्हणतील, ताई आम्ही जर देशाच्या रक्षणासाठी सीमेवर गेलो तर कीर्तनात टाळ घेऊन कोण उभं राहील, कीर्तन कोण ऐकेल? तर महाराज म्हणतात, तुमची देशाची सेवा म्हणजेच देवाची भक्ती आहे. राष्ट्ररक्षा समम पुण्य, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही पुण्य नाही. राष्ट्ररक्षा समम व्रत, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही व्रत नाही. राष्ट्ररक्षा समम यज्ञ, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखा कोणतंही यज्ञ नाही. दृष्ट नैवच्च नैवच्च नाहीच आहे. म्हणून महाराज म्हणतात, या देशाची सेवा केली पाहिजे. एखाद्या आईला जर जन्म द्यावाच वाटला तर तिने एखाद्या देशभक्ताला, एखाद्या हरिभक्ताला, एखाद्या सज्जन मुलाला, एखाद्या दात्याला, एखाद्या शुराला जन्म द्यावा. नाहीतर संत म्हणतात, ती वांज राहिलेली बरी. जननी जने तू भक्त जने, या दाता या शूर नाही तो जननी वांज गली क्या तो यत्ना दूर. म्हणून काय अपेक्षा असते एका देशभक्ताची? एक भारत कुल भूमी काय तुकडा नाहीये, एक जीता जगता राष्ट्र पुरुष आहे. अटल जी ने कहा था, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, और मरेंगे तो इस भारत के लिए. और मरने के बाद भी गंगा जल में बहते हुए हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. आपल्या आजूबाजूला पहा, तुला म्हटलं नसेल तर उद्या सकाळीच त्याला पाकिस्तानला पाठवून द्या, पण त्याचं काही कामच नाही. निदान आपण जिथं राहतो त्याचं तरी गुणगान केलंच पाहिजे. मेल्यानंतर ज्यांच्या हडांतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो ते कण असतात? हरिभक्त असतात. आणि मेल्यानंतर ज्यांच्या हडांतून भारत माता की जय म्हणतो, भारत माता की जय असा आवाज येतो ते कोण असतात? देशभक्त असतात. विठ्ठल विठ्ठल.